My dear friend, I am Nawab sir. Welcome to all of you. Today we are going to learn pronunciation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोनाउन्सिएशनच्या काही नियमांचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, वाचन म्हणजे रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करायची असेल तर थोडीशी मेहनत घ्यावी लागते. आय होप दिस व्हिडिओ हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर रीडिंग स्किल. माय डिअर फ्रेंड, अल्फाबेटचा अभ्यास झाल्यावर आपली सेकंड स्टेप असते ती म्हणजे वाचायला शिकणे. काही विद्यार्थी व्यवस्थित वाचायला शिकतात पण काही विद्यार्थी कन्फ्यूज होतात, कारण अल्फाबेटमधील प्रत्येक अक्षराचा साऊंड म्हणजे आवाज हा प्रत्यक्षात शब्दामध्ये वेगळा होतो. उदाहरणार्थ सी अक्षर आपण घेऊया. अल्फाबेटमध्ये किंवा अल्फाबेट शिकताना सीचा उच्चार आपण स असा करतो, स असा साऊंड आपण लक्षात घेतो, पण काही वेळा सीचा साऊंड क सारखा होतो. अशा या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात येण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. आता आपला पहिला जो नियम आहे, पहिल्या नियमाचा जो आपण अभ्यास करणार आहोत तो आहे प्लुरल. आता प्लुरल म्हणजे अनेकवचन, आणि इंग्रजीमध्ये शब्द अनेकवचनी बहुवचनात करायचा असेल तर त्या शब्दाला यस लावायचा म्हणजे तो शब्द अनेकवचनी होतो, म्हणजे बहुवचनात त्याचं रूपांतर होतं. पण या ठिकाणी लक्षात घ्या, त्या शब्दाचा उच्चार करताना शेवटी ज असा करावा. म्हणजे ज्यावेळी एखाद्या शब्दाला यस लागलेला असेल त्यावेळी त्याचा साऊंड ज असा व्हायला हवा. आता फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया, गर्ल्स, बॉईज असा उच्चार होईल, कार्स, बनानाज, एप्पल्स, फॅन्स, म्हणजे शेवटी ज असा साऊंड व्हायला हवा, ज असा आवाज यायला हवा. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, गर्ल्स आर गोइंग टू स्कूल. मुलांनो लक्षात ठेवा, अनेकवचनी शब्द करताना आपण यस लावतो त्या शब्दाला, पण उच्चार करताना प्रोनाउन्सिएशन करत असताना त्याचा साऊंड आवाज ज असा यायला हवा, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. आपला दुसरा जो नियम आहे तो ॲपॉस्ट्रॉफीचा आहे. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे एक चिन्ह, म्हणजे ज्या शब्दाला ॲपॉस्ट्रॉफी एस लागलेला असतो त्याचा अर्थ चा, ची, चे असा होतो. आणि या ठिकाणी उच्चार स असा करावा, या ठिकाणी ज असा उच्चार करू नये. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी, एखाद्या शब्दाला ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे या ठिकाणी जसं साईन आहे बघा, साईन ॲपॉस्ट्रॉफी आणि एस असेल तर त्याचा उच्चार स असा करावा, आणि नुसता यस असेल लागलेला तर त्याचा उच्चार ज असा करावा. फॉर एक्झाम्पल, रमेश, सीतास, इंडियास, मदर्स, फादर्स, मोबाईल्स, मोन्स. आता या ठिकाणी बघा, ज्यावेळी आपण ॲपॉस्ट्रॉफी एस लावतो त्यावेळी ती वस्तू, समजा एखादी वस्तू अमुक एक्स वाय झेड व्यक्तीची आहे असं जर आपल्याला सांगायचं असेल तर त्याच्या नावाच्या नंतर ॲपॉस्ट्रॉफी एस आपण जर लावला आणि त्या वस्तूचं नाव लिहिलं तर ती वस्तू त्याची होईल, त्याची होते किंवा त्याची आहे असा त्याचा अर्थ होतो. फॉर एक्झाम्पल, मदर्स
मोबाईल म्हणजे आईचा फोन. मदर्स सिस्टर आईची बहीण. सीताज ब्रदर सीताचा भाऊ. रमेश सिस्टर रमेशची बहीण. तर या ठिकाणी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा. नंबर एक, दिस इज रमेश बुक, हे रमेशचं पुस्तक आहे. सेकंड, दिस इज मोन्स ब्रँच, ही मोनची शाखा आहे. नंबर थर्ड, आय एम यूजिंग मदर्स मोबाईल, मी आईचा फोन वापरत आहे. नंबर फोर्थ, दिल्ली इज इंडियाज कॅपिटल, दिल्ली ही भारताची राजधानी आहे. आता आपला आपण तिसरा नियम पाहूया. साऊंड ऑफ सी, म्हणजे सीचा उच्चार कसा करायचा. एखाद्या शब्दात सी नंतर आय ई वाय यापैकी एक अक्षर आला असेल तर सीचा उच्चार स असा करावा. बघा, प्रत्येक वेळी सीचा उच्चार स असा होत नाही हे लक्षात घ्या. आता उच्चार स असा कधी करावा, ज्यावेळी शब्दामध्ये सी नंतर आय असेल आलेला किंवा ई किंवा वाय यापैकी एक अक्षर असेल तर त्यावेळी सीचा उच्चार स असा करावा. फॉर एक्झाम्पल नाईस. आता या ठिकाणी शेवटी बघा, सी नंतर ई असल्यामुळे स असा उच्चार झाला, नाहीतर नाईक असा उच्चार करावा लागला असता. सिनेमा, सी नंतर आय आलेला असल्यामुळे सी म्हणजे स असा उच्चार झाला सिनेमा. सिटी, सी नंतर आय आहे म्हणून सचा उच्चार सीचा उच्चार स सारखा झालेला आहे सिटी. सायकल, सी नंतर वाय आहे बघा म्हणून स असा उच्चार झाला सायकल. पीज सर्कल, या ठिकाणी काही एक्झाम्पल घेतलेले आहेत बघा. नंबर वन, रमेश इज व्हेरी नाईस पर्सन. सेकंड, मुंबई इज बिग सिटी. नंबर थर्ड, आय लाईक टू गो टू सिनेमा. नंबर फोर, आय लाईक ब्रदर्स सायकल. मुलांनी या ठिकाणी थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, सी नंतर जर आय किंवा ई किंवा वाय यापैकी जर अक्षर आलेलं असेल तर सीचा उच्चार तुम्हाला स सारखा करावा लागेल. आपला पुढचा जो नियम आहे तो या ठिकाणी बघा सीचाच आहे, पण सी नंतर जर आय ए अशी अक्षरं आलेली असतील तर सीचा उच्चार श असा होतो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं. या ठिकाणी स असा उच्चार होणार नाही तर श असा उच्चार होईल. फॉर एक्झाम्पल बघा, सोशल. आता या शब्दामध्ये सी नंतर आय ए अशी अक्षरं आलेली असल्यामुळे सोशल श असा आपण उच्चार केला. फेशल, म्युझिशियन, क्रुशियल, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला उच्चार करावा लागेल. ही इज बिग म्युझिशियन, म्हणजे सी नंतर शब्दामध्ये सी नंतर आ ए अशी अक्षरं आलेली असतील तर सीचा उच्चार श सारखा होतो. पुढचा नियम, जर एखाद्या शब्दात सी नंतर ए ओ यू के आर यल यापैकी अक्षर आलेली असतील, यापैकी एखादं अक्षर असेल तर सीचा उच्चार क असा होतो. आता बघा या ठिकाणी, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की सीचा उच्चार क सारखा झालेला आहे. आता सीचा उच्चार क सारखा कधी होतो, ज्यावेळी सी नंतर ए असेल, फक्त ए अक्षर असेल किंवा ओ असेल, यू असेल, के असेल, आर असेल किंवा यल असेल तर सीचा उच्चार क सारखा करावा. फॉर एक्झाम्पल कॅट. आता
या शब्दामध्ये से नंतर ए अक्षर असल्यामुळे सीचा उच्चार क सारखा झाला. कलर या ठिकाणी बघा सी नंतर ओ आहे. कम मध्ये सी नंतर ओ आहे. काऊ सी नंतर ओ आलेला आहे. क्राफ्ट सी नंतर आर. क्लास सी नंतर एल आलेला आहे. कप सी नंतर यू. कुक सी नंतर ओ. अशा प्रकारे लक्षात ठेवा सी नंतर जर यापैकी अक्षर जर आलेला असेल तर सीचा उच्चार क सारखा करावा. एक्झाम्पल बघा आय नीड अ कप ऑफ टी. सेकंड ही इज गोईंग टू स्कूल. सॉरी ही इज गोईंग टू क्लास. नंबर थर्ड इम्रान लाईक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्स. तर मुलांनो या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला पाठांतर करावं लागेल. या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत असाल तर नक्कीच तुमचं रीडिंग स्किल इम्प्रूव्ह होत जाईल. रीडिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी या हे सगळे जे नियम आहे ते नियम आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आता आपला पुढचा जो नियम आहे किंवा पुढचा जो नियम आपण अभ्यासणार आहोत तो जी या अक्षराचा आहे. आता साऊंड ऑफ जी. आता मोस्टली बघा आपण जी हे अक्षर ज्यावेळी अभ्यासतो त्यावेळी आपण त्याचा साऊंड ग असा करतो. कारण सुरुवातीला आपण गर्ल असा शब्द आपण अभ्यासलेला असतो आणि त्याची सुरुवात जीने झालेली असते. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की प्रत्येक ज्याच्या शब्दामध्ये जी हे अक्षर आलेलं असेल त्या शब्दाचा उच्चार आपण ग सारखा करावा असं आपल्याला वाटतं. पण तसं या ठिकाणी नसतं बघा. तर या ठिकाणी आपण जीचा अभ्यास करणार आहोत बघा. तर या ठिकाणी नियम दिलेला आहे बघा. शब्दामध्ये जी नंतर ई किंवा आय आला असेल तर जीचा उच्चार ज असा होतो. ज बघा जी नंतर ई किंवा आय आला असेल तर फॉर एक्झाम्पल बघा पेज. आता या ठिकाणी पहिल्या शब्दामध्ये पी ए जी अशी स्पेलिंग आहे. जी नंतर ई आहे. दुसरा शब्द आहे जेम. जी नंतर ई असल्यामुळे याचा उच्चार आपण ग असा केला नाही. जर आपण जीचा साऊंड ग असा जर आपण घेतला असता तर कदाचित पहिला शब्द पेग दुसरा गम असा उच्चार करावा लागला असता आणि ते सगळं चुकीचं आहे. या ठिकाणी बघा ज्यावेळी आपण या नियमानुसार आपण एखाद्या शब्दाचा उच्चार करतो त्यावेळी आपल्याला त्या शब्दाचा उच्चार बरोबर झालेला आहे आपल्याला कळतं. तिसरा शब्द जनरल आहे. बघा जी नंतर ई आहे. जनरल मॅजिसियन. मॅजिसियन जी नंतर आय आहे. जिंजर जी नंतर आय आहे. जिंजर जिराफ. म्हणजे लक्षात ठेवा की जी नंतर ई किंवा म्हणजे एखाद्या शब्दामध्ये जी नंतर ई किंवा आय हे अक्षर असेल तर जीचा उच्चार ग असा करू नये तर ज असा करावा. ही इज ॲट पेज नंबर 10. दिस इज जनरल वॉर्ड. आय होप यू अंडरस्टँडिंग. पुढचा जो नियम आहे तो टीचा आहे बघा. या ठिकाणी सुद्धा आपण कन्फ्यूज होतो टीचा उच्चार करत असताना. कारण प्रत्येक वेळी आपण टी म्हणजे ट असं आपण साऊंड लक्षात घेतलेला असतो आणि प्रत्येक वेळी आपण काय करतो वाचन करत असताना ट असा उच्चार करतो आणि तो शब्द आपण वाचायचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी आपला त्या ठिकाणी आपण आपली चूक होते आणि वेगळ्याच प्रकारे त्या शब्दाचा उच्चार होतो. तर या ठिकाणी हा नियम तुम्ही लक्षात ठेवा बघा. प्रत्येक वेळी टीचा उच्चार ट असा होणार नाही. बघा आता हा जो पहिला नियम आहे तो आपण लक्षात ठेवूया. एखाद्या शब्दात टी नंतर आय ए आय ई आय ओ अशी अक्षरे आलेली असतील तर टीचा उच्चार श असा होतो. आता यासाठी तुम्हाला हे पाठांतर करावे लागेल की टी नंतर आय ए आय ई आय ओ अशी अक्षर असतील तर टीचा उच्चार आपल्याला श सारखा करायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा इनिशियल. आता या ठिकाणी बघा या शब्दामध्ये टी नंतर आय ए एल आहे. इनिशियल.
पेशंट, नंतर बघा आय ई आहे पेशंट, रेशियो स्टेशन मेंशन, नंतर बघा मेंशन मध्ये आय ओ आहे नॅशनल, बघा या ठिकाणी आपण टीचा विचार ट असा करत नाही आणि जर केला तर नॅटनल असा होईल, पण या ठिकाणी आपण टीचा उच्चार श सारखा केलेला आणि श सारखा कधी करावा ज्यावेळी आय ए आय ई किंवा आय ओ अशी अक्षरं असतील त्यानंतर असतील त्यावेळीच। कॉन्ग्रॅच्युलेशन यामध्ये बघा टी नंतर आय ओ एन म्हणून शेवटी शन, अशा प्रकारे आपण काय करू शकतो आपला रीडिंग स्किल आणि प्रोनाऊन्सिएशन आपण इम्प्रूव्ह करू शकतो। फॉर एक्झाम्पल शी इज गोईंग टू स्टेशन। आता टीचा दुसरा जो एक नियम आहे तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा, म्हणजे टी नंतर यू आर ई अशा प्रकारे अक्षरांचा गट जर आलेला असेल तर त्याचा उच्चार च सारखा होतो। फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर, आता यामध्ये टी नंतर यू आर ई अशा प्रकारे अक्षरांचा गट आलेला आहे। दिस इज अ राऊंड स्ट्रक्चर, म्हणजे टी नंतर यू आर ई अशा प्रकारे अक्षरांचा गट आला असेल तर तुम्ही सहसा उच्चार करावा। आय होप यू अंडरस्टँड दीज रूल्स व्हेरी वेल। ॲट होम यू लिसन दिस व्हिडिओ टू टाइम्स थ्री टाइम्स अँड इफ यू वॉन्ट टू मेक कॉफी देन पॉज द व्हिडिओ अँड राईट डाऊन कॉपी डाऊन इन युअर नोटबुक अँड ट्राय टू रिमेंबर all rules and then memorize. Okay, thank you, happy learning, see you again, good luck. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण ऐका, अभ्यास करा, नियम पाठांतर करा। हे सगळे नियम जर तुम्ही लक्षात ठेवलेत तर नक्कीच तुमचं रीडिंग स्किल इम्प्रूव्ह होईल, 100% युअर रीडिंग स्किल विल बी इम्प्रूव्ह। धन्यवाद।